नमस्कार बुलेटिन मध्ये आपले स्वागत आज पाच जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी शनिवारी जिल्ह्यात दोन टप्प्यात तेहतीस नवे करोना बाधित समोर आले यात संगमनेर येथील तेरा नगर येथील आठ कोपरगाव येथील दोन अकोले येथील दोन तर पारनेर येथील सहा बाधितांचा समावेश आहे यामुळे जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या पाचशे सत्त्याहत्तर झाली एकशे सत्याहत्तर सक्रिय रुग्ण आहेत दरम्यान सोळा जणांनी करोनावर मात केल्याने आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या तीनशे पंच्याऐंशी झाली आहे श्रीरामपूर तालुक्यातील आणखी दोघांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे दरम्यान नगर शहरातील चार आणि श्रीगंदा तालुक्यातील एकाचा खाजगी प्रयोगशाळेतील करोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे आरोग्य यंत्रणेच्या एका चुकीमुळे श्रीरामपुरातील अनेकांची चिंता वाढली आहे शहरातील कुरेशी मोहल्ला भागात राहणाऱ्या एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला मात्र चुकीमुळे त्याचा मृतदेह नातेवाईकांचा त्याबाब देण्यात आला दफनविधीस मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती या प्रक्रियेत मृतदेहाच्या संपर्कात आलेल्यांनी धसका घेतला आहे राहुरी तालुक्यात काल एक बाधित आढळून आल्याने करोनाबाधितांची एकूण संख्या सहा झाली आहे तर कोपरगावात आणखी दोघे करोनाबाधित आढळल्याने एकूण बाधितांची संख्या आठ झाली आहे जिल्हा परिषदेकडील मजूर सहकारी संस्थांच्या कामातील सवलतींमध्ये ग्रामविकास विभागाने सुधारणा केली आहे यापुढे कोणत्याही संस्थेला वर्षात तीनपेक्षा जास्त कामे घेता येणार नाहीत एकाच संस्थेला सतत कामे देता येणार नाहीत संस्थेच्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त किमतीची कामे देण्यात येणार नाहीत असा निर्णयही घेण्यात आला आहे दरम्यान मजूर संस्थांना यापुढे पंधरा लाखांऐवजी तीस लाख रुपये किमतीचे कामे घेता येणार आहेत मामा मामीने आपल्या भाज्याला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढत वाचवल्याची घटना नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे घडली आहे अधिक माहिती देत आहेत अरुण सोनकर नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे काल शुक्रवारी दिनांक तीन जुलै रोजी मामा मामीबरोबर शेतात गेलेल्या अकरा वर्षीय भाच्यावर शेजारी उसात दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला वेळीच धाडस दाखवत मामा आणि मामीने मोठ्या हिमतीने बिबट्याच्या जबड्यातून भाच्याला सोडविली आदिनाथ रभाजी सांगळे व त्यांच्या सौभाग्यवती रेणुका आदिनाथ सांगळे हे आपल्या गट नंबर छप्पनमधील शेतात जनावरांना घास आणण्यासाठी गेले होते त्यांच्यासोबत त्यांच्या अकरा वर्षाचा भाचा अभय रामभाऊ शिरसाट हाही होता विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांना राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पुन्हा राजकीय धक्का दिला आहे आवटी यांचे समर्थक असलेल्या पाच नगरसेवकांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला शनिवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवास उत्साही वातावरणात सुरुवात झाली यानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली आहे कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी रात्री राहुल संजय फडे या तरुणाने आत्महत्या केली हे दुःख सहन न झाल्याने या तरुणाचे पिता संजय रंगनाथ फडे यांनीही पहाटे दोन वाजेच्या सुमारास गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे कृषीधन कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला आहे या होत्या ठळगडामुळे सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार